बाळूमामांच्या नावाने चांगल्या या मालिकेमध्ये मामा आणि काशा तळावर वाट पाहत असतात. सगळेजण गेल्या पावली परत येतात. सौबाई काही त्यांच्यासोबत आलेली नसते. ते घडलेला सर्व प्रकार मामांच्या कानावर घालतात. मग मामा त्या सगळ्या जणांना जेवून घ्या म्हणतात. मी सौबाईकडचीच भाकर खाणार असं ते यावेळी स्पष्ट करतात. सकाळी सौबाईला मामांच्या सेवकांचे शब्द आठवत असतात. ती त्यास विचारत असते तेव्हा तिथे तिचा नवरा जोंधळं घेऊन येतो. तो तिच्या समोर तोच विषय काढतो. सोबतच तू ही शंकराची पिंडी काढून टाकली होतीस, तिची कोणतरी झाडाखाली ठेवून पूजा केल्याचं सांगतो. मग तो मामांकडे जाऊया असं म्हणतो. ते साधे सुधे नाहीत, ते देवमाणूस आहेत असं मला वाटतंय असं तो म्हणतो. सौबाईलाही असंच वाटत असतं, पण तेव्हाच तिच्या मुलाच्या मृत्यूचा विषय निघतो आणि ती देवावर विश्वास नाही म्हणते आणि बाळूमामांकडे जायला नकार देते. तिचा नवरा चिंतेत पडतो आणि मग मीच मामांच्या तळावर जाऊन येतो असं म्हणतो. तो निघतो. वाटेत त्याला बाळूमामांचा भाऊ भीमा भेटतो. भीमा पूर्णपणे बरा झालेला असतो. भीमा पण मी पण बाळूमामांचा तळ शोधतोय असं म्हणतो. दोघही जण तळ उडकायला लागतात. मग दोघं एकमेकांचा परिचय देतात. सौबाईचा नवरा मामांनी भाकर मागितलेली म्हणतो. भीमा असं ते कधीच कोणाकडे मागत नाही म्हणतात. मग तो माझ्या बायकोनं भाकर दिली नाही हे सुद्धा सांगतो. त्यानंतर ते दोघे तळावर येतात. मात्र सौबाईचा नवरा तळापर्यंत येऊनही तळावर येत नाही. तो मामांना भेटत नाही, लांबूनच पाहतो. भीमा मामांची भेट घेतो आणि लग्नाचं बोलतो. मामा लग्न नाही करायचं असं सांगतात. त्याला राग येतो. त्यानंतर तो सौबाईच्या नवऱ्याबद्दल सांगतो. आता पुढे काय घडणार यासाठी बघा बाळूमामांच्या नावाने चांगले मालिका संध्याकाळी 7:30 कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बस. Thank you.